मी संदीप डहाके एज्युप्लसच्या शैक्षणिक व्हिडिओ मालिकेत आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत नाणी नोटांच्या मदतीने स्थानिक किंमत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हे आपल्याकडे काही अंक कार्ड्स आहेत. या ठिकाणी आपण या अंक कार्डाच्या मदतीने संख्या तयार करणार आहोत आणि त्या संख्या या चौकटीत लिहिणार आहोत. हे आहेत दशकाचे घर आणि हे आहेत एककाचे घर. आपल्याकडे काही या दशकाच्या म्हणजे दहाच्या नोटा आहेत आणि काही हे एक रुपयाची नाणी, त्याचा वापर आपण एककासाठी करणार आहोत. त्यांच्या मदतीने आपण काही संख्या तयार करणार आहोत. चला तर आपण सर्वप्रथम एक संख्या तयार करूया. ही संख्या आहे 32 आणि या 32 दशकस्थानी आहे 3. ते दशकाच्या घरात ठेवूया दशक 3 आणि एककाच्या घरात आहे 2. आपण एककाच्या घरात ठेवलेले आहे. आता इथे 3 दशक आहे, 1 दशक, 2 दशक, 3 दशक, हे झाले 3 दशक. एकक मोजूया, 1 एकक, 2 एकक. आता इथे दशक झाले आहेत 3 आणि एकक झाले आहे 2. 3 दशक 30 आणि 2 एकक बरोबर 2. 32 या संख्येत 3 स्थानिक किंमत 30 आहे, कारण 3 दशकस्थानी आहे व 2 स्थानिक किंमत 2 आहे, कारण 2 एकक स्थानी आहे. अशा प्रकारे ह्या 32 स्थानिक किंमत आपण समजून घेतली. पुढील उदाहरण बघूया. पुढील संख्या आहे आपली 5 दशक 4 एकक 54. दशकस्थानी आहे 5, आपण त्या दशकाला दशकाच्या घरात ठेवूया. हे झालेत 5 दशक आणि एकक आहेत 4, हे 4 एककाच्या घरात ठेवूया. 5 दशक आता आपण मोजूया. हे झालेत 5 दशक आणि एककाच्या घरात आहे आपल्याकडे 4 एकक. चला तर आता 4 एकक मोजूया. हे झाले 4 एकक. 5 दशक बरोबर हे होईल 50. 5 दशक 50 आणि 4 एकक बरोबर हे झाले 4. 54 या संख्येत 5 स्थानिक किंमत 50 आहे, कारण 5 दशकस्थानी आहे व 4 स्थानिक किंमत 4 आहे, कारण 4 एकक स्थानी आहे. अशा प्रकारे आपण 54 स्थानिक किंमत समजून घेतली आहे. पुढील उदाहरण बघूया. 4 दशक 6 एकक 46. दशक 4 आहे म्हणून त्याला दशकाच्या घरात ठेवूया. 4 दशक आणि एकक आहेत 6, 6 एककाच्या घरात ठेवले आपण. 4 दशक आता सर्वप्रथम आपण मोजूया. हे झाले 4 दशक आणि आता एकक मोजूया. हे झाले 6 एकक. आता 4 दशक म्हणजेच हे होईल 40. 4 दशक बरोबर 40 आणि 6 एकक बरोबर हे होईल 6. 46 या संख्येत 4 स्थानिक किंमत 40 आहे, कारण 4 दशकस्थानी आहे व 6 स्थानिक किंमत 6 आहे, कारण 6 एकक स्थानी आहे. अशा प्रकारे आज आपण या उदाहरणाच्या माध्यमातून संख्येची स्थानिक किंमत समजून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा काही उदाहरणे सोडवून पहा. व्हिडिओ आवडल्यास आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.